Hello dear students, today is our lecture on the cultivation practices of Deccan hemp. Okay, this is the fiber crop. Okay, Deccan hemp is a fiber crop. Fiber crop means it is used for the fiber purpose. Okay, cotton, Deccan hemp, jute and sun hemp. हे कसले crop आहेत? Fiber crop आहे. It is used for the fiber purpose साठी वापरला जातात. And this is the crop of crop science paper first. डेक्कन हेम्प याला मराठीत अंबाडी असं म्हटलं जातं. ओके, आपल्या इकडे याला अंबाडी असं म्हटलं जातं. मोस्टली आपल्याकडे व्हेजिटेबल भाजी तयार करण्यासाठी वापरतात. पण हे फायबर क्रॉप आहे, धाग्याचं पीक म्हणून ह्या पिकाला ओळखलं जातं. लोकल नेम ऑफ डेक्कन हेम्प इज मस्ता ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज अंबाडी. ओके, याला मराठीमध्ये अंबाडी असं म्हटलं जातं किंवा मेस्टा असं म्हटलं जातं. बॉटनिकल नेम आहे हिबिस्कस स्पेसिस. हिबिस्कस स्पेसिस इज द बॉटनिकल नेम ऑफ डेक्कन हेम. फॅमिली इज मालवेसी. मालवेसी, ओके, मोस्टली जे फायबर क्रॉप आहे त्यांची फॅमिली मालवेसी असते. कॉटनची फॅमिली मालवेसी आहे, डेक्कन हेमची फॅमिली मालवेसी आहे. अँड ओरिजिन ऑफ डेक्कन हेम इज साऊथ इंडिया. इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम साऊथ इंडिया. ओके, देर आर टू स्पेसिस ऑफ डेक्कन हेम, हिबिस्कस कॅनाबिनस अँड हिबिस्कस रोसली. दीज आर द टू स्पेसिस ऑफ डेक्कन हेम मोस्टली कल्टिवेटेड इन इंडिया. फॅमिली ऑफ डेक्कन हेम पेज इज मालवेसी अँड ओरिजिन इज साऊथ इंडिया. अँड बॉटनिकल नेम इज हिबिस्कस स्पेसिस. देर आर टू स्पेसिस, हिबिस्कस कॅनाबिनस अँड हिबिस्कस रोसली. दीज आर द टू स्पेसिस ऑफ फायब डेक्कन हेम. अँड लोकल नेम ऑफ डेक्कन हेम पेज अंबाडी. Then see the economic uses of Deccan hemp. This is the minor fiber crop and uses are this crop is mainly grown as a fiber crop. Okay, this is the fiber crop and mainly grown as a only for the fiber purpose. Fiber purpose साठी हे पीक लावलं जातं. आणि काही ठिकाणी ॲज अ व्हेजिटेबल, व्हेजिटेबल म्हणूनही हे पीक लावलं जातं. द फायबर इज यूज्ड फॉर मेकिंग फिशिंग नेट्स, रफ सॅक अँड क्लॉथ्स. ओके, याचं फायबर जे धागे म्हणतो आपण, धागे कशासाठी वापरले जातात? इट इज यूज फॉर दी मॅन्युफॅक्चर ऑर मेकिंग अ फिशिंग नेट्स. जे मासे पकडण्याची जाळी असते, ओके, ते तयार करण्यासाठी किंवा रफ सॅक असतील त्या तयार करण्यासाठी किंवा क्लॉथ्स तयार करण्यासाठी याच्या धाग्याचा उपयोग केला जातो. देन टेंडर लीव्स आर कंज्युम्ड ॲज अ व्हेजिटेबल. जे कोवळी पानं असतात, ओके, टेंडर लीव्स, ओके, हे कोवळी पानं आहे तिथं बघा. बिफोर द फ्लावरिंग, फ्लावरिंग येण्याच्या अगोदर जे कोवळी पानं असतात, इट इज यूज ॲज अ व्हेजिटेबल म्हणून वापरली जाते. अंबाडीची भाजी केली जाते. ओके, देन ऑइल इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम सीड्स. ओके, ऑल्सो द ऑइल इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम दी सीड्स ऑफ डेक्कन हेम्प. ओके, जे सीड्स असतील त्या सीड्सपासून ऑइल ही एक्स्ट्रॅक्ट केलं जातं किंवा ऑइल सुद्धा आपल्याला डेक्कन हेम्प ह्या पिकापासून मिळतं. After extraction of oil, the remaining material that is called as rough material, this material is used for the preparation of oil cake. Oil cake tayar karnyasathi ya rough material cha upyog kela jato. And this oil cake is used as a feed to cattle. Okay, ani tya oil cake mhanje marathit apan tyala pend mhanto. Ti pend apan je gura astil, janavar astil tyancha khanyasathi vaparli jate. Okay, these are the economic uses of Deccan hemp. It is a fiber crop. Fiber is used for the making fishing nets, cloth and rough sack. Tender leaves are also used as a vegetable. Oil is extracted from the seeds and also oil cake is used as a feed to the cattle. Okay, then see the varieties of Deccan hemp. HC582, HC583, HC867, these are the varieties of Deccan hemp. And new released varieties of Deccan hemp are HS4288 and HS7910. Okay, these are two varieties are new released varieties of Deccan hemp. Most of the varieties of Mesta are evolved at Jute Agriculture Research Institute, Barakpur. ओके, आणि ह्या ज्या व्हरायटीज आहेत त्या कुठं रिलीज झालेल्या आहेत? जिथं जूटचं रिसर्च सेंटर आहे, संशोधन केंद्र आहे, कुठं आहे? बराकपूर. बराकपूर येथे जूट ॲग्रिकल्चर रिसर्च स्टेशन आहे, तिथं मोस्टली हे ह्याच्या व्हरायटी रिलीज झालेल्या आहेत. HS4288, HS7910, दिस इज द न्यू रिलीज्ड व्हरायटीज ऑफ डेक्कन हेम्प. देन नेक्स्ट पॉईंट दॅट इज इकॉलॉजी.
in the ecology, first see the climatic requirement for Deccan hemp crop. It is a tropical crop. हे कसलं आहे? ट्रॉपिकल क्रॉप आहे, उष्णकटिबंधीय क्रॉप आहे. म्हणजे ह्याला कसलं क्लायमेट लागतं? इट रिक्वायर्स वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट. ओके, वॉर्म म्हणजे उष्ण आणि दमट असं हवामान ह्या पिकासाठी लागतं. द टेम्परेचर रेंज शूड बी बिटवीन 27 to 35 degrees Celsius. टेम्परेचर रिक्वायरमेंट इज 27 to 35 degrees Celsius अँड इट ग्रोज वेल इन एरियाज हॅविंग 750 mm रेनफॉल पर इयर. ओके, 750 mm रेनफॉल वार्षिक पर्जन्यमान जिथं असते तिथं हे पीक चांगल्या प्रकारे उगवून येतं. इट इज अ ड्राउट रेजिस्टंट क्रॉप. डेक्कन हेम्प इज अ ड्राउट रेजिस्टंट क्रॉप, म्हणजे कमीत कमी पाण्यावरती तग धरणारं किंवा उगवून येणारं हे पीक आहे. हेवी रेन्स अँड लो टेम्परेचर आर रेनफॉल. जर जास्त पाऊस झाला आणि टेम्परेचर कमी झालं, विच इज हार्मफुल टू दिस क्रॉप. ओके, जर टेम्परेचर कमी झालं आणि पाऊस जास्त पडला आणि पाणी साचून राहिलं तर त्या पिकाची किंवा डेक्कन हेम्प मेस्टा या पिकाची ग्रोथ व्यवस्थित होत नाही. ओके, दिस इज द क्लायमॅटिक रिक्वायरमेंट फॉर डेक्कन हेम्प क्रॉप. देन सी द सॉइल रिक्वायरमेंट. मेस्टा इज ग्रोन ऑन व्हरायटी ऑफ सॉइल. कोणत्याही जमिनीवरती किंवा मातीमध्ये हे पीक लावलं जातं. But it commonly grown in light black soil, sandy alluvial soil and lateritic soil. Okay, mostly हे पीक जे light black soil आहे, sandy alluvial soil आहे, गाळाची मृदा म्हणतो किंवा lateritic soil आहे जे लाल कलरचे असते, आणि black soil, light black soil जे light म्हणजे ज्याच्यामध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो, अशा जमिनी या पिकासाठी लागवडीसाठी योग्य आहेत. It cannot grow well in acidic soil and waterlogged soil. Okay, cannot grow well in acidic soil ज्या असतील किंवा ज्या waterlogged soil असतील, ज्या जमिनीमध्ये पाणी साचून राहतं, अशा जमिनीमध्ये हे पीक व्यवस्थित उगवून येत नाही. ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो त्या जमिनीमध्ये हे पीक व्यवस्थितरित्या उगवून येतं आणि त्याची ग्रोथही चांगली होते आणि ग्रोथ चांगल्या झाल्यामुळे उत्पन्नही चांगलं मिळतं. ओके, दिस इज द क्लायमॅटिक अँड सॉइल रिक्वायरमेंट फॉर डेक्कन हेम्प क्रॉप. देन सी द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज द कल्चरल मेथड्स. ओके, कल्चरल मेथड्स. ओके, तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारतो, राईट इन डिटेल कल्चरल मेथड्स ऑफ डेक्कन हेम्प क्रॉप. आता कल्चरल मेथड्स विचारल्यानंतर त्याच्यामध्ये काय लिहिणार? फ्रॉम लँड प्रिपरेशन, लँड प्रिपरेशनपासून ते हार्वेस्टिंग आणि इल्डपर्यंत जे काही कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आहेत ते शॉर्टमध्ये लिहिणे, त्याला काय म्हणतात? कल्चरल मेथड्स. त्याच्यामध्ये हे पॉईंट लिहायचे, लँड प्रिपरेशन असेल, सोविंग, ओके, सीड ट्रीटमेंट, इंटरकल्टिवेशन, हार्वेस्टिंग अँड इल्ड, हे पॉईंट येतात, पण शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायचे. ओके, इन द कल्चरल मेथड फर्स्ट दॅट इज लँड प्रिपरेशन. इन द लँड प्रिपरेशन इट इज ग्रोन ॲज अ मिक्स क्रॉप. ओके, हे पीक मोस्टली ॲज अ मिक्स क्रॉप, मिश्र पीक म्हणून दुसऱ्या पिकामध्ये घेतलं जातं. जे बाजरी, ज्वारी आणि कॉटन या पिकामध्ये मोस्टली हे पीक मिश्र पीक म्हणून घेतलं जातं. देन इट रिसीव द टिलेज ऑपरेशन डन फॉर द मेन क्रॉप. जे मेन क्रॉप लावणार आहे त्याला जे आपण टिलेज ऑपरेशन करणार आहोत त्याच टिलेज ऑपरेशनवरती हे पीक लावायचं आहे. ह्याच्यासाठी वेगळं असे टिलेज ऑपरेशन करण्याची गरज लागत नाही. बट ॲज अ प्युअर क्रॉप, जर आपण प्युअर क्रॉप म्हणजे एकच पीक डेक्कन हेम्प हेच पीक फक्त लावणार असेल तर त्याच्यासाठी आपल्याला वन प्लॉविंग, एक प्लॉविंग आणि 2 to 3 हॅरोइंग्स लागतात फॉर टू गिव द टू प्रिपेअर द फाईन सीडबेड. चांगले सीडबेड तयार होण्यासाठी 1 plowing अँड 2 to 3 हॅरोइंग्स केले जातात. देन सोविंग टाईम, दिस इज द क्रॉप सायन्स पेपर फर्स्ट क्रॉप. सो इट इज ग्रोन इन खरीप सीझन अँड इन द खरीप सीझन इन विच मंथ्स? इन जून टू जुलै ह्या महिन्यामध्ये हे पीक लावलं जातं. सोविंग मेथड, ब्रॉडकास्टिंग आणि ड्रिलिंग. ह्या क्रॉपचे सीड्स लहान असल्यामुळे ब्रॉडकास्टिंग आणि ड्रिलिंग ह्या मेथडने हे पीक लावलं जातं. सीड रेट किती लागतो हेक्टरी? हेक्टरी 30 to 35 kg पर हेक्टर एवढा काय लागतो सीड रेट लागतो डेक्कन हेम्पचा. देन स्पेसिंग, स्पेसिंग रिक्वायरमेंट. हे क्रॉप ॲज अ फायबर पर्पजसाठी लावलं जातं आणि सीड पर्पज, ह्या दोन पर्पजसाठी हे पीक लावलं जातं. स्पेसिंगमध्ये 25 to 15 cm फॉर फायबर पर्पज. जर आपल्याला फायबर पर्पजसाठी हे क्रॉप लावायचं असेल तर 25 by
15 सेंटीमीटर या स्पेसिंगने हे पीक लावलं जातं. आणि फॉर सीड पर्पज, जर आपल्याला सीड पर्पजसाठी हे पीक लावायचं असेल तर स्पेसिंग जास्त ठेवलं जातं, 75 x 30 सेंटीमीटर एवढं स्पेसिंग ठेवलं जातं. 25 and 75 बिटवीन टू रोज अँड 15 सेंटीमीटर and 30 सेंटीमीटर बिटवीन टू प्लांट्स. ओके, दिस इज द स्पेसिंग ऑफ डेक्कन हेम क्रॉप. देन नेक्स्ट पॉइंट इज द मॅन्युअरिंग अँड फर्टिलायझर रिक्वायरमेंट. मॅन्युअर्स इज रेअरली ग्रोन टू दिस क्रॉप. ओके, मॅन्युअरची ॲपिकाला गरज लागत नाही, याला फक्त फर्टिलायझर डोस, तो पण फक्त नायट्रोजन टाकला जातो. 25 to 35 kg नायट्रोजन पर हेक्टर मे बी गिवन इन टू डोसेस. ओके, 25 to 35 kg नायट्रोजन ह्या पिकाला फक्त टाकला जातो, फॉस्फरस आणि पोटॅशियम टाकलं जात नाही आणि मॅन्युअर्सही टाकलं जात नाही. जो नायट्रोजन टाकणार आहे तो 2 split doses टाकला जातो, फर्स्ट डोस ॲट 45 days अँड सेकंड ॲट 75 days आफ्टर सर्विंग. पहिला डोस 45 दिवसांनी आणि दुसरा डोस 75 दिवसांनी टाकला जातो. दिस इज द मॅन्युअरिंग रिक्वायरमेंट, मॅन्युअरिंग अँड फर्टिलायझर्स. देन सी द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज द इंटरकल्टिवेशन. इंटरकल्टिवेशन मीन्स अंतर मशागत असं आपण त्याला म्हणतो. अंतर मशागतमध्ये याला वेगळी असे अंतर मशागत करण्याची गरज लागत नाही. 1 weeding and 2 hoeings आर गिव्हन ॲट 15 days इंटरवल. 1 खुरपणी आणि 2 कोळपणी केले जातात फॉर कंट्रोलिंग द वीड ग्रोथ. वीड ग्रोथ कंट्रोल करण्यासाठी 1 weeding केलं जातं आणि 2 hoeing केले जातात 15 दिवसाच्या अंतराने. ओके, दिस इज द इंटरकल्टिवेशन. लँड प्रिपरेशन, सोईंग टाईम, सोईंग मेथड, सीड रेट, स्पेसिंग, मॅन्युअरिंग अँड फर्टिलायझर अँड इंटरकल्टिवेशन. देन नेक्स्ट पॉईंट, दॅट इज हार्वेस्टिंग अँड इल्ड ऑफ डेक्कन हेम. फर्स्ट इज द हार्वेस्टिंग. इन द हार्वेस्टिंग फॉर फायबर पर्पज मेस्टा इज हार्वेस्टेड ॲट फ्लावरिंग स्टेज, दॅट इज 5 to 6 months आफ्टर सोईंग. ओके, जर आपण हे पीक फायबर पर्पजसाठी लावलेलं असेल तर ॲट फ्लावरिंग स्टेज, म्हणजे त्या पिकाला जेव्हा फ्लावर्स यायला सुरुवात होते, मोस्टली फ्लावर्स 5 to 6 months आफ्टर सोईंग, 5 to 6 महिने सोईंग केल्यापासून 5 to 6 महिन्यांनी फ्लावरिंग येतं. अँड फ्लावरिंग स्टेज सुरू झाल्यानंतर हार्वेस्टिंग केलं जातं फॉर फायबर पर्पज. फायबर पर्पजसाठी आपण हे पीक लावलं असेल तर हार्वेस्टिंग द प्लांट आर कट क्लोज टू द ग्राउंड लेवल ऑर अप्रूट द प्लांट्स. ओके, प्लांट काय करायचे, कट करायचे ग्राउंड लेवलला किंवा अप्रूट करायचे, उपटायचे. उपटल्यानंतर दे आर ड्रायड इन सन फॉर 2 to 3 days, सूर्यप्रकाशाखाली ड्राय करायचे 2 to 3 दिवसासाठी. ड्राय केल्यानंतर दे आर टायर्ड इन टू बंडल्स अँड टेकन फॉर रेटिंग. ओके, ड्राय केल्यानंतर त्याचे बंडल्स तयार करायचे आणि बंडल्स बांधल्यानंतर रेटिंगसाठी ते बंडल्स काय करायचे तसे ठेवायचे. दिस द हार्वेस्टिंग अँड फॉर सीड पर्पज, जर आपण सीड पर्पजसाठी हे क्रॉप लावलं असेल तर इट इज हार्वेस्टेड इन डिसेंबर जानेवारी वेन प्लांट्स बिगेन्स टू ड्राय. ओके, जर आपण सीड पर्पजसाठी हे क्रॉप लावलं असेल तर डिसेंबर जानेवारीमध्ये हार्वेस्टिंग केलं जातं, जेव्हा पूर्ण प्लांट काय होईल, ड्राय होईल, तेव्हा याचं हार्वेस्टिंग केलं जातं. ओके, फॉर फायबर पर्पज आणि सीड पर्पजनुसार हार्वेस्टिंग केलं जातं. देन ॲव्हरेज इल्ड, ॲव्हरेज इल्ड ऑफ डेक्कन हेम फॉर सीड पर्पज. सीड पर्पजसाठी हे क्रॉप लावलेलं असेल तर त्याच्यापासून आपल्याला 6 to 8 quintal पर हेक्टर एवढं उत्पन्न मिळतं. फॉर फायबर पर्पजसाठी 10 to 11 quintal पर हेक्टर एवढं उत्पन्न मिळतं. फायबर कंटेंट ऑफ मेस्टा इज 60% बाय वेट ऑफ ड्राय स्टॉक. ओके, ड्राय स्टॉकच्या 60% एवढं आपल्याला काय होतं, फायबर मिळतं. म्हणजे 100 kilo जर ड्राय स्टॉकचं वेट असेल तर त्याच्यापासून आपल्याला 60% काय मिळतं, फायबर मिळतं. ओके, दिस द फायबर कंटेंट ऑफ मेस्टा इज 60% बाय वेट ऑफ ड्राय स्टॉक. ड्राय स्टॉक्सच्या 60% त्याच्यामध्ये काय असतात, फायबर असतो. दिस द हार्वेस्टिंग अँड इल्ड ऑफ डेक्कन हेम क्रॉप. देन नेक्स्ट पॉईंट, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, दॅट इज द रेटिंग अँड एक्स्ट्रॅक्शन ऑफ फायबर. ओके, हार्वेस्टिंग केल्यानंतर आपण हार्वेस्टिंगमध्ये त्याचे बंडल्स काय केले आहेत, बांधलेले आहेत. ओके, आणि ते बांधलेले बंडल्स रेटिंगसाठी ठेवायचे. हे या क्रॉपमधील रेटिंग आणि एक्स्ट्रॅक्शन हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट फिक्स विचारले जाते बोर्डच्या एक्झाममध्ये. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, दॅट इज रेटिंग अँड एक्स्ट्रॅक्शन ऑफ फायबर. ओके, रेटिंग अँड एक्स्ट्रॅक्शन दिज आर द 2 different processes. फर्स्ट रेटिंग केलं जातं आणि नंतर त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. रेटिंग म्हणजे काय, त्याचं मिनिंग काय, कुजणे किंवा कुजवणे असं आपण त्याचं मिनिंग आहे रेटिंग.
जे अपन बंडल हार्वेस्टिंग मध्ये टायर्ड बंडल बंडल जे बांधलेले आहेत, द टायर्ड बंडल्स आर रेटेड इन वॉटर टैंक्स और डीचेस. ओके, जे बंडल्स अपन बांधलेले आहेत ते रेटेड इन वॉटर पाण्यामध्ये ठेवले जातात. कशासाठी? कुजण्यासाठी. जे किवरचे स्टेम असेल म्हणजे बार्क असेल ते कुजण्यासाठी ते पाण्यामध्ये डीप करून ठेवले जातात. दे आर केप्ट इन वॉटर फॉर 10 to 20 days. ओके, जे बंडल्स आपण बांधलेले आहेत ते पाण्यामध्ये डीप करून ठेवायचे. किती दिवस ठेवायचे? 10 to 20 days ठेवायचे, जेणेकरून त्याच्यावरती जी बार्क आहे किंवा जे स्टेम आहे ते काय होईल, कुजेल. कम्प्लिटली रेटेड स्टॉक्स आर टेकन आउट ऑफ वॉटर व्हेन बार्क सेपरेट आउट इझिली फ्रॉम दी वूड. ओके, 10 to 20 days झाल्यानंतर जे कम्प्लिटली रेटेड स्टॉक आहे, जे स्टेम आहे कुजलेलं चांगलं, ते काय करायचं, त्या पाण्यामधून बाहेर काढायचं. बाहेर काढल्यानंतर जी बार्क आहे ती बार्क काय करायची, सेपरेट करायची फ्रॉम दी वूड. ओके, लाकडापासून ती बार्क काय करायची, सेपरेट करायची. दिस द रेटिंग प्रोसेस. ओके, आणि एक्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, द फायबर इज एक्स्ट्रॅक्टेड विदाउट डिले. ओके, ते बार्क सेपरेट केल्यानंतर त्याच्यापासून फायबर लगेच काढायचे. फायबर्स आर रिमूव्ह बाय हँड फ्रॉम रेटेड स्टॉक्स. ओके, जे कुजवलेले स्टॉक आहे, स्टेम आहे, त्याच्यापासून फायबर काढले जातात बाय हँड, हाताने. द एक्स्ट्रॅक्टेड फायबर्स आर वॉश्ड इन क्लीन वॉटर. जे फायबर एक्स्ट्रॅक्ट केलेले आहे ते परत स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. धुवून घेतल्यानंतर दे आर ड्रायड बाय हँगिंग इन सन फॉर 2 to 3 days. धुतल्यानंतर 2 to 3 days सूर्यप्रकाशामध्ये काय करायचे, ड्राय करायचे इन हँगिंग पोझिशन. हँगिंग पोझिशनमध्ये ड्राय करायचे. दिस इज द एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस. रेटिंग अँड एक्स्ट्रॅक्शन. रेटिंग म्हणजे कुजवणे आणि एक्स्ट्रॅक्शन म्हणजे फायबर काढणे. ओके, काय करायचं, जे टायर्ड बंडल आहे ते पाण्यामध्ये डीप करून ठेवायचे. किती दिवसासाठी? 10 to 20 days ठेवायचे. त्याच्यानंतर ते काय करायचे, जे बंडल्स बाहेर काढायचे. बाहेर काढल्यानंतर त्याच्यावरची जी बार्क आहे ते सेपरेट करायचे फ्रॉम द वूड. दिस इज द रेटिंग प्रोसेस. आणि एक्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, त्या स्टेमपासून जे धागे आहेत ते धागे सेपरेट करायचे. सेपरेट केल्यानंतर ते क्लीन वॉटरमध्ये धुवायचे. धुतल्यानंतर हँगिंग पोझिशनमध्ये परत ते ड्राय करायचे 2 to 3 days. ओके, दिस इज द एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस. रेटिंग अँड एक्स्ट्रॅक्शन ऑफ फायबर. दिस इज द डायग्रॅमॅटिक प्रेझेंटेशन ऑफ रेटिंग अँड एक्स्ट्रॅक्शन ऑफ फायबर. ओके, सुरुवातीला हार्वेस्टिंगमध्ये असे बंडल्स बांधले जातात. बंडल्स बांधल्यानंतर ते पाण्यामध्ये काय केले जातात, डीप केले जातात. ओके, डीप करून ठेवले जातात या पाण्यामध्ये. डीप केल्यानंतर 10 to 20 days ते बंडल्स काय केले जातात, काढले जातात. ओके, हे बंडल्स पूर्णपणे कुजलेले आहेत. इथं बघा, स्टेमचा कलर कसा आहे, ब्राऊन आहे. आणि इथं स्टेमचा कलर कसा आहे, ब्लॅक आहे. ओके, हे 10 to 20 days हे बंडलचे डीप केलेले आहेत, ते काय करायचे, बाहेर काढायचे. बाहेर काढल्यानंतर हाताने काय करायचे, धागे काढायचे. धागे काढल्यानंतर ते क्लीन वॉटरमध्ये परत काय करायचे, धुवून घ्यायचे. धुवून घेतल्यानंतर ते हँगिंग पोझिशनमध्ये काय करायचे, हे बघा, हँगिंग पोझिशनमध्ये ते धागे काय केलेले आहेत, ड्राय करायचे 2 to 3 days. 2 to 3 days सूर्यप्रकाशामध्ये हे धागे ड्राय करण्यासाठी ठेवले जातात. आणि ड्राय केल्यानंतर हे सुतगिरणीमध्ये ते धागे पाठवले जातात. आणि त्याच्यापासून कपडे किंवा फिशिंग नेट असेल ते तयार केले जातात. ओके, दिस द हार्वेस्टिंग प्लॉट. ओके, हे डेक्कन एम्प आहे, हे हार्वेस्ट केले जातं. हार्वेस्ट केल्यानंतर असे बंडल्स बांधले जातात. असे बंडल्स हे पाण्यामध्ये डीप करून ठेवले जातात. डीप केल्यानंतर 10 to 20 days काढायचे आणि त्याच्यातून धागे रिमूव्ह करायचे. धागे रिमूव्ह केल्यानंतर ते परत स्वच्छ पाण्याने धुवायचे. स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर हँगिंग पोझिशनमध्ये धागे ड्राय करायचे. आणि ड्राय केल्यानंतर त्याच्यापासून वेगवेगळे कपडेस किंवा फिशिंग नेट्स किंवा सॅक्स तयार केले जातात. ओके, दिस इज द रेटिंग अँड एक्स्ट्रॅक्शन ऑफ फायबर. देन नेक्स्ट पॉईंट दॅट इज इम्पॉर्टंट पेस्ट अँड डिसिजेस ऑफ डेक्कन हेम्प क्रॉप. फर्स्ट इज द इम्पॉर्टंट पेस्ट इन दॅट फर्स्ट पेस्ट दॅट इज सेमी लुपर. ओके, फर्स्ट पेस्ट इज सेमी लुपर. ओके, दिस इज अ सेमी लुपर आहे. फर्स्ट इमेजमध्ये सेमी लुपर, त्याला मराठीमध्ये उंट अळी असं म्हटलं जातं. नेचर ऑफ डॅमेज काय आहे, द लार्वा फीड ऑन द लीव्ज ऑफ टॉप शूट्स अँड चेक द ग्रोथ ऑफ प्लांट्स. जे लार्वा आहे, अळी आहे, ती काय करते, शूट्स खाते किंवा कोवळी पाणी खाते. त्याच्यामुळे त्या प्लांटची ग्रोथ काय होते, थांबते. फॉर कंट्रोलिंग दिस पेस्ट, शेक ऑफ द लार्वा इन वॉटर कंटेनिंग केरोसिन. पाण्यामध्ये केरोसिन मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये हे लार्वा डीप करायचं आणि शेक करायचं, किंवा डस्टिंग ऑफ
1.3% linden powder dust करायची ऍट द रेट 20 kg पर हेक्टर. ओके, दिस इज द कंट्रोल मेजर ऑफ जूट सेमीलुपर. देन सेकंड पेज देर इज अ हेरी कॅटरपिलर. हेरी कॅटरपिलर त्याला मराठीमध्ये आपण केसा अळी किंवा सोरट असं म्हणतो. ओके, दिस इज द हेरी कॅटरपिलर. हे काय करते, द कॅटरपिलर फीड ऑन द लीव्स अँड कॉज डिफॉलिएशन. डिफॉलिएशन म्हणजे पानगळ. ओके, कॅटरपिलर काय करते, पाने खाते. पाने खाल्ल्यामुळे डिफॉलिएशन होतं. कंट्रोल मेजर काय आहे, कलेक्ट एग मासेस अँड डिस्ट्रॉय. एग मासेस कलेक्ट करायचे अँड डिस्ट्रॉय करायचे, किंवा डस्ट 1.3% लिंडन पावडर ॲट द रेट 20 kg पर हेक्टर. देन थर्ड पेस्ट दॅट इज माइट्स. माइट्स इज द माइट पेस्ट, त्याला आपण मराठीत कोळी असं म्हणतो. माइट्स सक द सेल्स ॲप फ्रॉम द लीव्स विच देन टर्न रेडिश अँड ड्राय. ओके, माइट्स काय करतात, सक द सेल्स ॲप फ्रॉम द लीव्स. लीव्समधून सेल्स ॲप सक करतात. सक केल्यानंतर रेडिश आणि रेडिश होतात ते लीव्स आणि ड्राय होतात. ड्राय होऊन पानगळ होते. कंट्रोल मेजर, डस्ट 300 मेश सल्फर पावडर डस्ट करायचे, किंवा स्प्रे लाईम सल्फर स्प्रे करायचं. देन फोर्थ पेज दॅट इज अ स्टेम बोरर. ओके, दिस इज द स्टेम बोरर, त्याला मराठीमध्ये आपण खोडकिडा असं म्हणतो. खोडकिडा काय करतो, द लार्वा बोर इन टू द स्टेम बाय टनेलिंग अँड फीड इनर कंटेंट. ओके, जे स्टेम बोररची लार्वा असते, अळी असते, ते स्टेमला होल पाडते. होल पाडल्यानंतर जे इनर कंटेंट आहे ते काय करते, खातात. त्याच्यामुळे ड्राय हर्ड्स काय करतात, तयार होतात. कंट्रोल मेजर, स्प्रेइंग ऑफ सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड स्प्रे करायचं. 0.04% पॅराथिऑन, 0.04% पॅराथिऑन स्प्रे करायचं, जेणेकरून स्टेम बोरर ही पेस्ट काय होईल, कंट्रोल होईल. ओके, दीज आर द इम्पॉर्टंट पेस्ट ऑफ डेक्कन हेम क्रॉप. फर्स्ट इज सेमीलुपर, सेकंड वन इज हेरी कॅटरपिलर, थर्ड वन इज माइट्स अँड फोर्थ वन इज स्टेम बोरर. ओके, देन सी द इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ डेक्कन हेम क्रॉप. There are three important diseases, that is stem rot, root rot and seedling blight. Stem rot म्हणजे काय, खोडकूच. मराठीमध्ये खोडकूच असं म्हटलं जातं. त्याचे सिम्टम्स काय आहेत, दिस द स्टेम, हा स्टेम रॉट आहे. लार्ज ब्राउन पॅचेस ऑन स्टेम विच रिझल्ट इन रोटिंग ऑफ स्टेम. ओके, लार्ज मोठे ब्राउन पॅचेस स्टेमवरती पडतात आणि हळूहळू ते ब्लॅकिश कलरमध्ये त्यांचं डेव्हलप होतात आणि ते स्टेम काय होतं, कुजतं. दिस इज द सिम्टम्स ऑफ स्टेम रॉट डिसीज. देन सेकंड वन इज रूट रॉट. रूट रॉट म्हणजे मूळ कूज. ओके, रूट टर्न ब्राउन अँड रोटन. ओके, ह्याच्यामध्ये काय होतं, रूट ब्राउन किंवा डार्क ब्लॅक कलरमध्ये रूपांतर होतं आणि कुजतं. दिस इज द रूट रॉट डिसीज, दिस द स्टेम रॉट. ओके, अँड थर्ड वन इज सीडलिंग ब्लाइट. सीडलिंग ब्लाइट हा जेव्हा क्रॉप हे सीडलिंग स्टेजमध्ये असतं तेव्हा याचा अटॅक होतो. ऑन सीडलिंग डार्क ब्राउन टू ब्लॅक पॅचेस आर ऑब्झर्व्ड. डार्क ब्राउन और ब्लॅक पॅचेस पडतात सीडलिंगवरती आणि फायनली होल प्लांट गेट ड्रायड. आणि डार्क आणि ब्राउन पॅचेस पडल्यानंतर हळूहळू ते पूर्ण प्लांट असेल ते काय होतं, ड्राय होतं. ओके, ह्या इमेजमध्ये दाखवलेलं आहे पूर्ण प्लांट काय आहे, ड्राय झालेलं आहे. ओके, दिस इज द सिम्टम्स ऑफ सीडलिंग ब्लाइट डिसीज. ओके, दिस इज द इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ डेक्कन हेम आर स्टेम रॉट, रूट रॉट अँड सीलिंग ब्लाइट. कंट्रोल मेजर ऑफ दिस डिसीजेस, क्लीन कल्टिवेशन. क्लीन कल्टिवेशन करायचं, कोणतंही ड्राय मॅटर किंवा स्टबल्स असतील तर ते डिस्ट्रॉय करायचे. डीप प्लाविंग करायचं, खोल नांगरट करायची, किंवा स्प्रेइंग ऑफ 1% बोर्डॅक्स मिक्सचर, मोर्चे द्रावण म्हणतो आपण, ते काय करायचं, स्प्रे करायचं. आणि अवॉइड वॉटर लॉगिंग कंडिशन ऑफ साईल. वॉटर लॉगिंग कंडिशन म्हणजे त्या फील्डमध्ये पाणी साचून द्यायचं नाही. जर पाणी साठलं तर त्याच्यामध्ये स्टेम रॉट, रूट रॉट हे डिसीज येतात. म्हणून एक्सेस जे पाणी आहे ते काय करायचं, जर पाणी साठलं तर ते काय करायचं, पाणी त्या शेतामधून बाहेर काढायचं, जेणेकरून हे डिसीज येणार नाही. दिस इज द कंट्रोल मेजर ऑफ स्टेम रॉट, रूट रॉट अँड सीडलिंग ब्लाइट डिसीज. ओके, दिस इज द इम्पॉर्टंट पेस्ट अँड इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ डेक्कन हेम. ओके, दिस इज द होल इन्फॉर्मेशन अबाउट कल्टिवेशन प्रॅक्टिसेस ऑफ डेक्कन हेम. याच्यामध्ये बॉटनिकल नेम, फॅमिली आणि रेटिंग आणि एक्स्ट्रॅक्शन ऑफ फायबर हे खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत. थँक्यू.